सन दोन हजार वीस एकवीस सालासाठी यशवंत पंचायत राज अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक तर सन दोन हजार बावीस तेवीस साठी राज्यात दुसरा क्रमांक मिळालाय आज पुणे इथं हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत विविध विकास योजना राबवल्या जातात लोककल्याणकारी योजना राबवताना पर्यावरण संवर्धनासह विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात आघाडी घेणाऱ्या रा जिल्हा परिषदेला यशवंत पंचायतराज पुरस्कारानं सन्मानित केलं जातं कोल्हापूर जिल्हा परिषदेनं राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सन दोन हजार वीस एकवीसच्या यशवंत पंचायतराज अभियानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीचा राज्यस्तरीय दुसरा क्रमांक जिल्हा परिषदेला मिळाला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार वितरण सोहळा पार पडला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला सन दोन हजार वीस एकवीससाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेला तीस लाख तर दोन हजार बावीस तेवीससाठी दहा लाखांचं बक्षीस मिळालं आहे दुसरीकडे कागल आणि गडहिंग्लस पंचायत समितीलाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अमृत महाआवास अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या विभाग स्तरावरील पुरस्कारही कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळालाय त्याशिवाय आजरा तालुक्यातील वाटंगी ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं